सार्वजनिक मांडवांच्या झालरी लागल्या नाहीत म्हणून काय झालं? आपुलकीची तोरण तर बांधली गेली यंदा. ढोल ताशाचा गजर निनादला नाही म्हणून काय झालं? सामाजिक भानाचा डंका निनादला यंदा. खिरापत आणि प्रसाद घेणारे हात यंदा मदत करायला पुढे सरसावले. अनबघता बघता माणुसकीचे जिवंत देखावे निर्मनुष्य रस्त्यातही उभे राहिले. हे सार तुम्ही केलं, हेतू मधलं पावित्र्य कृतीमध्ये आणून. मिरवणुकीत जसा कार्यकर्ता बदलतो पण ध्वज खाली ठेवला जात नाही, तसा हा आपुलकीचा ध्वज तुम्ही नाचवलात, उंच उंच नेलात. कालपर्यंतचे कार्यकर्ते योद्धे झाले ते यंदा. पोलिसांच्या खाकीला मायेचा मांसूदपणा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं यंदा. मिरवणूक पुढे घ्यायची शिट्टी अॅम्ब्युलन्सला वाट करून द्यायला वाजली यंदा. पालिकेचे कर्मचारी दोन हातात आठ आठ हातांची शस्त्र घेऊन या लढाईत आघाडीवर लढले आणि श्रमदेवता ठरले यंदा. डॉक्टर देवदूत होतेच, देव झाले यंदा. म्हणूनच स्टेथोस्कोपमध्येही गणपतीची सोंड साकारल्याचे फोटो व्हायरल झाले ते यंदा. कालपर्यंतचे उत्सवप्रेमी नागरिक जागरूकतेची ताकद झाले यंदा. आणि माणसांच्या रूपानं खर तर घराघरात बाप्पाच प्रकट झाले यंदा. पुण्यानं साजरा केलेला हा गणेशोत्सव कायम स्मरणात राहील, कारण एखाद्या शहराचा लौकिक फक्त परंपरा आणि उत्सवांनी वाढत नाही, तो वाढतो हाच उत्सव जबाबदारीनं साजरा करणाऱ्या सश्रद्ध मनांनी. एकत्र येणं महत्वाचं होतंच, पण त्याहून महत्वाचं होतं एकत्र असणं. हेच तुम्ही दाखवून दिलं आपापल्या जागेवरून. घरातलं अंगणच गणेश विसर्जनाचा घाट केलात आणि 10 दिवसांचा आवंढा गिळत शेवटचा हात केलात. पोलीस, डॉक्टर, पालिका प्रशासन आणि पुणेकर, यंदा तुमचा निरोप घेताना बाप्पालाही डोळ्यात पाणी आल्या वाचून राहिलं नसेल. शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः.